नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। राजमाता माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती किनोट येथे उत्साहात साजरी। राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेब यांची जयंती जिजामाता चौक किनवट येथे उत्साहात साजरी करण्यात आली। आमदार विनोद किरण साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या किनवट येथील संपर्क कार्यालय येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख बालाजी मुर्मुकुटे, शहर प्रमुख सुरेश सातुरवार, मारुती सुंकळवार, संजय मुरगुळवार, सुरेश घुमडवार, रवी नेमानीवार, हनुमंत मुकाडे, अश्विन राठोड, अशोक जाधव, भारत राठोड, अनिल भोयर, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, सुरेश सागपेलीवार, ज्ञानेश्वर पेंढारे, अमोल सूर्यवंशी, किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनील गरड यावेळी उपस्थित होते। विचारवंतांनी सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातल्या ज्यांना ज्यांना एक सर्वमान्य जनाधार असलेला लोकनेता, इथल्या रयतेच्या प्रजेच्या संबंधी हितरक्ष करणारा सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचा, म्हणजे वैज्ञानिक असेल, सापेक्षिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्यसह असणारा रियाज योद्धा ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, तुमच्या आमचे सगळ्यांचे वैचारिक असणारी श्रद्धा ही खऱ्या अर्थाने आमची ऊर्जा स्तोत्र आहे। आणि ह्या विचाराची वारसा घेऊनच पुढे भविष्यामध्ये मग कुठल्याही सगळ्यांचं असणारं भविष्य एक नेटाने उत्तुंगाच्या दिशेने त्या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी हा विचारच पुरेशी आहे। म्हणून या प्रसंगी खऱ्या अर्थाने अनेकांची इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूळ पुतळा या ठिकाणी किनवट शहरामध्ये जीर्ण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेला होता, पूर्णाकृती आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी उभारावा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या शिवप्रेमी बांधवांचा, सर्व स्तरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा आणि श्रद्धा आणि प्रेम असणाऱ्या शिवप्रेमिकांचा त्या ठिकाणी होता। आणि म्हणून लवकरच आपण ज्या 19 फेब्रुवारीला त्याचं विधिवत भूमिपूजन करण्याचं माझं मानस आहे आणि तशा पद्धतीच्या भविष्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आयत्या जागेमध्ये भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा असलेला पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचा आपण सांगेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। राहिला प्रश्न माँ जिजाऊंचा या चौकाचं सुजुबीकरण, खऱ्या अर्थाने मला वाटते आमच्या व्यंकटरावच्या महत् प्रयासाच्या नंतर आता रोडचं काय विल्हेवाट लागते याच्यावर दुमत नाही, पण मी सुगत आहे असं नाही। हा रुंदीकरणाच्या नंतर हा जागा कुठपर्यंत उपलब्ध या ठिकाणी होतो त्याच्यानंतर, कारण तुमची आमची प्रेरणा माँ जिजाऊंची सुद्धा या ठिकाणी केवळ एका बोर्डावर त्यांची प्रतिमा उभा करून त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार घालणं हे संयुक्तिक वाटत नाही। या ठिकाणी उद्याच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जे आमची मातोश्री आहे, आधारस्तंभ आहे, त्याच्या विचारांनी आम्हाला तुम्हाला जायचं आहे, हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा असणारा एक स्मारक या ठिकाणी आपण उभं करावं अशा पद्धतीचं एक संकल्प माझ्या तुमच्यामध्ये आहे। भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकारणे हे अपूर्णत्वर आणण्यासाठी आपण निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू। एवढंच या ठिकाणी माँ जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि जिजाऊंच्या
या पवित्र विचाराला, त्यांच्या क्रांतिकारी विचाराला आणि त्यांच्या आशीर्वादाच्या अनुषंगाने त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या वतीने कोटी कोटी त्यांना विनम्र असं विनम्र असं वैचारिक त्या ठिकाणी अभिवादन करतो. तुमच्या सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने मा जिजाऊंना या अभिवादन करण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमात उपस्थित विरोध माहूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माननीय धुमरावजीकरांसाठी उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते अभिवादन ध्वजारोहण झालेलं आहे. आपल्या विनंतीस मानून ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिले, अभिवादन केले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी संयोजकाच्या वतीने कार्यक्रम संपलाची जाहीर करतो. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपला किनट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.